डीटीएड विद्यार्थ्यांनी आज पुण्यातल्या शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं. राज्यभरात प्राथमिक शिक्षकाच्या 34,594 जागा रिक्त आहेत. 6 महिने उलटले तरी या जागा भरलेल्या नाहीयेत. या जागा भराव्यात अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. अखिल भारतीय नौजवान सभा आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. त्याशिवाय प्राथमिक शिक्षक भरतीसाठीची सीईटी गेल्या 3 वर्षांमध्ये घेण्यात आलेली नाहीये. राज्यभरामध्ये 34,594 जागा प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त आहेत आणि त्याच संदर्भात डीटीएडच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. शिक्षण क्षेत्रामध्ये जे भावी पिढी घडवणारे शिक्षक आहेत यांचंच भवितव्य आधांतरी आहे असं दिसतं. कारण गेले 3 वर्ष यांची भरती झालेली नाहीये. कारण याला एकच आहे, 2005 सालामध्ये 350 डीएड कॉलेज महाराष्ट्रामध्ये होते आणि शिक्षणाचा बाजार मानून या राज्यकर्त्यांनी आता सध्या 1112 डीएड कॉलेज 2012 मध्ये प्रस्थापित केलेले आहेत. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्या 90,000 पेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी डीएड ची पदविका घेऊन बाहेर पडतात. फक्त 13,000 विद्यार्थ्यांची 3 वर्षापूर्वी भरती झाली होती. याचा अर्थ दरवर्षी 65,000 ते 90,000 विद्यार्थी बेरोजगार राहतात. 7 डिसेंबर 2011 च्या शासन निर्णयानुसार 34,594 जागा पद जी मंजूर केली ती अजून भरलेली नाही आहेत. ती टाळाटाळ न करता त्वरित भरावीत. आणि गेली 3 वर्ष जी सीईटी झालेली नाही आहे त्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. तर सीईटी लवकरात लवकर घ्यावी अशी आमची मागणी आहे.